रतन टाटा म्हणजे भारी माणूस आणि टाटा कंपनी म्हणजे भारी प्रोडक्ट हे समीकरण निदान भारतीयांच्या मनात तरी फिट्ट बसले म्हणजे एखादं प्रॉडक्ट टाटा कंपनीचा आहे हे समजल्यावर ते विकत घेताना त्याची क्वालिटी खराब असेल असा विचारही क्वचितच मनात येतो टाटा कंपनी ही आताच्या घडीला ऑटो इंडस्ट्री रिटेल इंडस्ट्री फूड इंडस्ट्री इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री अशा भरपूर इंडस्ट्रीजमध्ये घट्ट पाय रोड उभी आहे पण कंपनीचे मालक रतन टाटा यांच्या मनातलं एक ड्रीम प्रोजेक्ट होतं जे फेल गेलं त्यांच्या मनाला आजही ती गोष्ट सलत असणार ते प्रोडक्ट म्हणजे टाटा मोटर्सची गाडी टाटा नॅनो पण मग टाटांसारख्या मोठ्या ब्रँडचं प्रोडक्ट असलेली ही नॅनो फेल का गेली आणि तेही रतन टाटांचं ड्रीम प्रोजेक्ट असताना तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलू नॅनो लॉन्च झाली ती दोन हजार आठ साली ही कार टाटाने मार्केटमध्ये मा उतरवली ती सर्वसामान्यांच्या हातात फोर व्हीलर दिसावी या उद्देशाने नॅनोचं टार्गेट होतं ते मध्यमवर्गीय कुटुंब त्यासाठी नॅनोने गाडीची जाहिरात सुद्धा एक लाखाची गाडी अशी केली होती या गाडीचा सगळ्यात महत्वाचा युएसपीच गाडीची किंमत हा होता ही गाडी कमी किमतीत बनावी आणि कमी किमतीतच विकताही यावी म्हणून टाटानी ही, ही गाडी बनवताना स्टीलचा वापर केला होता गाडी लहान होती पण गाडीत पुरेशी जागाही होती लक्झरी फीचर्स नसलेली अशी ही लाईट वेट कार टाटानी आणली होती पण गाडी फेल जाण्यामागे सगळ्यात पहिलं कारण होतं ते म्हणजे त्यांचा मार्केटचा अभ्यास गणला होता आता रतन टाटांचं नॅनो लॉन्च करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं तर ते भारतातल्या सर्वसामान्य वर्गातल्या लोकांसाठी कार हे वाहन परवडावं असं पण दोन हजार आठ मध्ये भारतात तरी कार ही लोकांची गरजच नव्हती तर आपलं आर्थिक स्टेटस दाखवण्यासाठीच प्रेस्टिज होतं कंपनीने या कारचं मार्केटिंग या कार, कार असं केलं लखटकिया हा शब्द लखनवी भाषेतला आहे आणि त्याचा अर्थ लाख मोलाची वस्तू असा आहे आता यातलं लाखाचं मोल लोक विसरले आणि लक्षात ठेवलं ते फक्त लाख रुपयांची कार लाख रुपयात कार येत असेल तर ती काय फार भारी फीचर्स देणार नाही असा लोकांचा विचार झाला याशिवाय विषय असा झाला की नॅनोचं मार्केटिंगच सगळ्यात स्वस्त कार असं करण्यात आलं होतं इंग्रजी भाषेत जर सांगायचं तर चीपेस्ट कार असं ते मार्केटिंग होतं आता जी गोष्ट प्रेस्टीजसाठी वापरली जात होती ती चीप असून कसं चालेल म्हणून ही स्वस्त आणि रतन टाटा यांनी चांगल्या उद्देशाने सुरू केलेली कार भारतीय मार्केटला दोन हजार आठ मध्ये आवडलीच नाही याशिवाय कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुद्धा काही अंशी गणलेली दिसली आणि हे असं फक्त आम्हीच म्हणतोय असं नाहीये तर असं वक्तव्य खुद्द रतन टाटा यांनी सुद्धा केलंय पण फक्त हे एकच कारण होतं का तर नाही याशिवायही काही कारण आहेत एक कारण म्हणजे या गाडीचं मार्केटिंग आणि प्रमोशन हे अगदी जबरदस्त सुरू होतं काही लोक या गाडीसाठी एक्साइटेड सुद्धा होते पण सात ऑक्टोबर रोजी नॅनोचा प्रोडक्शन प्लांट हा पश्चिम बंगालहून गुजरातला हलवावा लागला त्यामुळे गाड्या मार्केटमध्ये यायला आणि कस्टमर्स कडे पोहोचायला उशीर झाला आता या कारसाठी मार्केटमध्ये जी हाईप क्रिएट झाली होती ती आपोआपच कमी झाली याशिवाय अजून एक कारण म्हणजे टाटा नॅनो ही गाडी चालवण्यासाठी बाकी गाड्यांपेक्षा थोडी कमी कम्फर्टेबल होती टाटाने ही गाडी बनवताना जास्तीत जास्त कॉस्ट कटिंगचा प्रयत्न केला आणि शक्य तितक्या कमी किमतीत गाडी बनवण्याचाही प्रयत्न केला पण या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम असा झाला की गाडीचा कम्फर्ट कमी झाला याशिवाय गाडी लाईट वेट असल्यामुळे गाडीची ऑन रोड स्टेबिलिटी सुद्धा कमी झाली या सगळ्या शिवाय एक अतिशय महत्वाचं कारण होतं ते म्हणजे या टाटा नॅनो कार बद्दल अनेक तक्रारी येत होत्या यातली सगळ्यात मोठी आणि गंभीर तक्रार होती ती म्हणजे नॅनो गाडी रस्त्यावर चालू स्थितीत असताना पेट घेते ही तक्रार अतिशय गंभीर होती त्यावेळी मीडियाने सुद्धा या तक्रारीची दखल घेतली अर्थात टाटांसारख्या कंपनीने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नुकसान भरपाई दिली याशिवाय चुकीची वायरिंग हे गाडीच्या पेट घेण्याचं कारण सांगण्यात आलं त्यानंतर टाटांनी या गाडीमध्ये सुधार केले आणि तक्रारी यायच्या बंदही झाल्या पण कसं असतं एकदा का एखाद्या गोष्टीचं पी पीआर झालं की मग ते बंद करणं जवळपास अशक्यच असतं नेमकं हेच टाटा नॅनोच्या बाबतीत झालं या सगळ्या कारणांमुळे टाटांचं ड्रीम प्रोजेक्ट समजली जाणारी टाटा नॅनो फ्लॉप गेली एक्झॅक्ट आकडेवारी सांगायची झाली तर कंपनीचं वार्षिक दोन लाख पन्नास हजार कार उत्पादन करण्याचं उद्दिष्ट होतं पण त्यांचं उत्पादन दोन हजार नऊ ते दहा वर्षासाठी तीस हजार दोन हजार दहा ते अकरा साठी सत्तर हजार चारशे बत्तीस आणि दोन हजार अकरा ते बारा साठी चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्तावीस एवढंच झालं त्यानंतर दरवर्षी हा आकडा कमी कमी होत गेला आणि दोन हजार अठरा मध्ये अखेर कंपनीने गाडीचं प्रोडक्शन बंद केलं आता टाटा पुन्हा एकदा नॅनोचं ईव्ही मॉडेल लॉन्च करणारे अशा बातम्याही येत आहेत त्यामुळे रतन टाटांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेली ही टाटा नॅनो पुनरुज्जीवित होऊ शकेल असं म्हणायला हरकत नाही बाकी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका